नमस्कार, सुस्वागतम। मी प्राध्यापक सतीश शिर्के। सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपण अनेक विषयाचे व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेले आहेत। आज असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आलेला आहे, तो म्हणजे मिशन स्पर्धा परीक्षा या विषयांतर्गत भारताचा भूगोल याविषयी अनेक टॉपिकचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत आणि निश्चितपणे अनेक स्पर्धा परीक्षार्थींना त्याचा लाभ झालेला आहे। भारताच्या भूगोलामध्ये अगदी एका दृष्टिक्षेपात तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती मी देणार आहे, ती म्हणजे भारत मृदा संपत्ती। भारतातील मृदा संपत्तीचं सविस्तर वर्णन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, जी माहिती तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे। मग तलाठी, पोलीस भरती, आयकर अधिकारी, वन अधिकारी, तहसीलदार, बँक अधिकारी, मुख्य अधिकारी, रेल्वे, पोलीस उपनिरीक्षक, शिक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षार्थींना हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे। चला तर भारत मृदा संपत्ती या माहितीकडे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। आता मृदेचे अनेक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये भारतात आढळून येणारा जो प्रकार आहे तो म्हणजे पर्वतीय मृदा, त्यालाच आपण वनमृदा म्हणतो, त्यालाच आपण अपरिपक्व मृदा असं म्हटलं जातं। आता पर्वतीय मृदा म्हणतात म्हणजे पर्वतीय क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आढळून येते, हा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल। तर दुसरा अब्लिक शब्द दिलाय तो म्हणजे वनमृदा, विशेषतः पर्वतीय भागामध्ये वनांचं आच्छादन असताना त्या भागामध्ये मृदा ही आपल्याला आढळून येते, म्हणून तिला वनमृदा असं म्हटलेलं आहे। आणि अपरिपक्व मृदा म्हणजे ती मृदा परिपक्व होत नाही, म्हणून तिला अपरिपक्व मृदा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता या मृदेत कोणत्या प्रकारचे घटक असतात लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, की मृदा ही सर्व प्रकारची मृदा ही मृदा असते, परंतु ती गुणवान केव्हा ठरते, उपयुक्त केव्हा ठरते, तर त्या मृदेमध्ये कोणते घटक आहेत यावरून ती गुणवान किंवा उपयुक्त ठरते। आणि मग ते घटक म्हणजे सेंद्रिय द्रव्यांनी युक्त स्वरूपाची मृदा ही आपल्याला आढळून येते। आता सेंद्रिय द्रव्य किंवा नायट्रोजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आढळतो, कारण या भागामध्ये जंगल संपदा असल्यामुळं जंगलांचातील झाडांचा पालापाचोळा असेल, फळं असतील, फुलं असतील, ते जमिनीमध्ये मिसळतात आणि सेंद्रिय घटक द्रव्यांचा पुरवठा मृदेला होतो, म्हणून या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांनी युक्त नायट्रोजन मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळून येतं। आता या मृदेचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर भारतातील जी मृदेची टक्केवारी आहे आढळून येणाऱ्या, त्यापैकी 8.67% म्हणजे 285,000 चौरस किलोमीटर क्षेत्र हे पर्वतीय मृदेने व्यापलेलं आहे। विशेषतः या मृदेत आपण जर पाहिलं तर जाडे बरडे खडकांचे तुकडे हे जास्त मोठ्या प्रमाणावरती असतात, आणि जेवढं मृदेमध्ये जाडे बरडेपणा जास्त असतो तेवढं तिचं जलधारण क्षमता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही कमी असते, आणि म्हणून या मृदेचं ते वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतं। आता कुठे आढळते म्हणजे वितरण काय सांगता येईल आपल्याला, तर भारतामध्ये विशेषतः जम्मू काश्मीरचा जो भाग आहे, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि उत्तर प्रदेशातील पर्वतीय प्रदेशामध्ये आढळून येते। लक्षात घ्या, ही जी राज्य आहेत या राज्यामध्ये हिमालय पर्वत किंवा त्याच्या उपरांगा हे आपल्याला आढळून येतात, म्हणजे ही मृदा हिमालयन पर्वत श्रेणीमध्ये आपल्याला दिसून येते। आता या मृदेमध्ये कोणती पिकं घेतली जातात, प्रत्येक मृदेचं उत्पादनाची जी वैशिष्ट्य असतात हे भिन्न असतात, तर प्रामुख्यानं या मृदेमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, फळझाडं, त्याचबरोबर मका, गहू आणि बार्ली अशा पद्धतीची पिकं ही आपल्याला आढळून येतात। तर अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त पर्वतीय वनमृदा अपरिपक्व मृदा असा ब्रॉड क्वेश्चन विचारला तर ही माहितीच्या आधारे तुम्हाला उत्तर तयार करता येईल, किंवा या माहितीमध्ये दिले जाणारे छोटे छोटे एमसीक्यूचे क्वेश्चन सुद्धा तयार त्या ठिकाणी होतील। चला, दुसरा मृदा प्रकार आहे
तो म्हणजे गाळाची मृदा. प्रामुख्यानं या मृदेमध्ये आढळून आणणारे घटक सुद्धा कोणते आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. तर सेंद्रिय पदार्थ, त्याचबरोबर चुना, पोटॅश, मॅग्नेशियम इत्यादी मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं. आणि या मृदेची वैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर भारतातील 45.6% म्हणजे प्रचंड मोठी आहे क्षेत्र, म्हणजे जवळजवळ 770,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती तुम्हाला गाळाची मृदेनं व्यापलेलं दिसून येईल. विशेषतः याचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की गाळाची मृदा ही अत्यंत कशी असते, सुपीक असते आणि फिकट पिवळ्या करड्या रंगाची ही आपल्याला आढळून येते. आता ही भारतामध्ये कुठं आढळून येते म्हणजे वितरण जर आपण विचारलं तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथील नद्यांचे प्रदेश आणि किनारी प्रदेशामध्ये आढळून येतात. पहा, यामधील अनेक राज्य अशी आहेत की त्या ठिकाणी हिमालयामधून उगम पावणाऱ्या नद्या ह्या या राज्यामधून वाहतात. हा एक भाग झाला. दुसरं, नद्यांच्या किनारी प्रदेशामध्ये आढळून येतं. दक्षिणेकडे आंध्र तामिळनाडू सुद्धा दिसतंय. त्याचबरोबर ज्या राज्यांना किनारीवरती प्रदेश लाभलेला आहे त्या राज्यामध्ये सुद्धा आढळून येतं. किनारवर्ती प्रदेशामध्ये पहा, पश्चिम बंगाल, ओडिसा, गुजरात, तामिळनाडू, आंध्र या राज्यामध्ये आपल्याला ही गाळाची मृदा आढळून येते. त्यानंतर ही मृदा सुद्धा सुपीक असते, त्यामुळे अनेक पिकं ही चांगल्या पद्धतीने येतात. यामध्ये गहू, ऊस, हरभरा, तांदूळ, फळे, तंबाखू, भाजीपाला, कापूस, ताग, मसूर आणि विविध प्रकारच्या तेलबियांच्या उत्पादनासाठी या मृदेमध्ये असणारे घटक फायदेशीर ठरतात. तर ही गाळाची मृदा एक भारतामध्ये आढळून येणारी मोठी मृदा प्रकार त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर वालुकामय मृदा किंवा त्यालाच आपण वाळवंटी मृदा म्हणतो, त्यालाच आपण भूर मृदा असं त्या ठिकाणी म्हणतो. आता मृदेतील घटक आपण विचारात जर घेतलं तर सिलिका, कॅल्शियम कार्बोनेट हे घटक या मृदेमध्ये आढळून येतात. या मृदेची वैशिष्ट्य जर पाहिलं तर भारतातील अतिशय कमी भागामध्ये ही मृदा आढळून येते. विशेषतः भारतातील 4.32% म्हणजे 1,42,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या वालुकामय मृदेनं व्यापलेलं आहे. आणि या मृदेचं वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय घटक कमी असतात, कारण वनस्पतींचं प्रमाण या क्षेत्रात कमी आढळून येतं. मात्र आत्यंतिक उष्णता आणि बाष्पीभवनामुळं क्षारांचं प्रमाण काय होतं, जास्त होतं. त्यानंतर ही मृदा प्रामुख्यानं कुठं आढळून येते, वाळवंटी मृदा राजस्थानमध्ये आढळून येते की नाही. आणि राजस्थान लगतचा जो भाग आहे दक्षिण पंजाब, हरियाणा म्हणजे राजस्थानच्याच वाळवंटाला लागून असणार. याशिवाय नदी किनाऱ्यावरती तुम्हाला वालुकामय मृदा, समुद्र किनारी प्रदेशामध्ये सुद्धा तुम्हाला वालुकामय मृदा आढळून येते. विशेषतः या मृदेमध्ये कोणती पिकं घेतली जातात असं जर विचारलं तर आपण सांगू शकतो की ज्या ठिकाणी जलसिंचनाची सुविधा आहे, कृत्रिम पाणी देता येऊ शकतं, अशा भागामध्ये गहू, कापूस, बाजरी, मका आणि ज्वारी ही पिकं काय केली जातात, त्या ठिकाणी घेतली जातात. त्यानंतर पुढचा मृदेचा प्रकार आहे तो म्हणजे रेगूर मृदा, काळी कापसाची मृदा. आता या मृदेचं आपण जर पाहिलं वैशिष्ट्य तर या मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं. पालाश, पोटॅश, चुना, मॅग्नेशियम हे जे घटक असतात हे घटक या रेगूर मृदेमध्ये मोठ्या प्रमाणावरती असतात. आता वैशिष्ट्य आपण जर पाहिली तर भारतातील 16.6% म्हणजे मोठं प्रमाण आहे, जवळजवळ 5,46,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती तुम्हाला रेगूर मृदा ही आपल्याला आढळून येते. आता या मृदेच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की हे जे घटक आहेत त्यामुळे ही मृदा सुपीक दिसून येते. त्याचबरोबर चिकन मातीचं प्रमाण या मृदेमध्ये कसं असतं, जास्त असतं आणि ओलावा धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा अधिक असते. म्हणजे सुपीक आहे, ओलावा धरून टाकण्याची क्षमता अधिक आहे, म्हणजे शेतीसाठी ही मृदा निश्चितपणे कशी आढळून येईल, फायदेशीर आढळून येईल.
बेसाळच्या भंजनापासून तयार झालेली असावी असं अभ्यासक त्या ठिकाणी म्हणतात. टिटॅनिय फिरस मॅग्नेटाइट या द्रव्यामुळं या मृदेला काळा रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. तर ही अतिशय महत्वाची वैशिष्ट्य मृदेची सांगता येतील. वितरण जर पाहिलं तर दक्कनच्या पठारावरती ही मृदा आढळून येते. यामध्ये आपला महाराष्ट्र, मध्य व पश्चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दक्षिण गुजरात, दक्षिण ओडिशा, उत्तर पश्चिम कर्नाटक आणि दक्षिण तामिळनाडू मध्ये तुम्हाला रेगूर मृदा ही स्थित झालेली आहे दिसून आपल्याला ती येते. पिकांचा विचार जर केला तर या मृदेमध्ये कापूस हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं. नवे कापसाच्या मृदेला आवश्यक असणारे जे भौगोलिक घटक आहेत किंवा मृदा जी आवश्यक आहे ती मृदा ही असल्यामुळं मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणून तिला काळी कापसाची मृदा असं म्हटलं जातं. कापसाला ज्या भागामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणावरती आहे त्या भागामध्ये त्या मृदेला कापसाला पांढर सोन या नावानं ओळखलं जातं. याशिवाय कडधान्य, तंबाखू, गहू, ऊस, ज्वारी, भुईमूग, फळझाड, हरभरा हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सुरुवातीला सांगितल्या पद्धतीप्रमाणे कापसाचं पीक उत्तम येतं म्हणून ब्लॅक कॉटन सॉइल असं सुद्धा काय केलं जातं त्याला म्हणतात. त्यानंतर तांबडी मृदा, या मृदेतील घटक आपण विचारात जर घेतले तर लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक आपल्याला आढळून येतात आणि सेंद्रिय घटक द्रव्याचं प्रमाण या मृदेमध्ये आपल्याला तुलनेनं कमी आढळून येतं. आता वैशिष्ट्य आपण जर पाहिली तर भारतातील 16.6% म्हणजे 518,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. लोह संयुगाचं प्रमाण अधिक असल्यानं या मृदेस तांबडा रंग काय होतो त्या ठिकाणी प्राप्त होतो. कारण लोह हे गंजतं आणि मग लोहाचंच प्रमाण जर त्या मृदेमध्ये जास्त असेल तर त्याला सुद्धा तांबडा रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. वितरण जर तुम्ही विचारात घ्याल तर आग्नेय महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशचा पूर्व भाग ते छोटा नागपूरचं पठार, कर्नाटक, तामिळनाडू, ईशान्य आंध्र प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानातील अरवली पर्वत क्षेत्र, याशिवाय पश्चिम बंगालमधील जो मिदनापूर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तांबडी मृदा ही मोठ्या प्रमाणावरती आढळून येते. आता प्रमुख पिके पहा तर कापूस हे पीक सुद्धा या मृदेत उत्तम येतं. गहू, कडधान्य, तंबाखू, मका, तांदूळ, तेलबिया, भाजीपाला आणि फळझाडं या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर जांभी मृदा किंवा लॅटेराइट मृदा आपण म्हणूया हा मृदेचा पुढचा प्रकार आहे. मृदेतील घटक आपण विचारात जर घेतले तर लोह किंवा अल्युमिनियम या घटक द्रव्यांचं प्रमाण जास्त आढळून येतं. त्याचबरोबर या मृदेची वैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर भारतातील 7.5 म्हणजे 248,000 चौरस किलोमीटर क्षेत्र हे जांभे मृदेनं म्हणजे लॅटेराइट मृदेनं व्यापलेलं आहे. आता या मृदेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ही मृदा आपल्याला आढळून येते. ही तर भरपूर पर्जन्यमान असतो आणि म्हणून त्या भागामध्ये ही मृदा विकसित होते. लोह, जस्त व अल्युमिनियमचं प्रमाण अधिक असल्यानं या मृदेचा रंग काय होतो लाल असतो हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. वितरण पाहूया आपण. दक्षिण नैऋत्य महाराष्ट्र, गोवा, झारखंड मधील राजमहल टेकड्या, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडे असणारं जे केरळ राज्य आहे त्या केरळ राज्यामध्ये मलबारची किनारपट्टी या भागामध्ये तुम्हाला जांभे मृदेचं प्रमाण आढळून येतं. नंतर प्रमुख पिके आपण पाहूया. या मृदेमध्ये चहा, तांदूळ, नारळ, ऊस, केळी, रबर, कॉफी, कडधान्य, आंबा, काजू, फणस यासारखी अत्यंत मौल्यवान नगदी पिकं ही आपल्याला या भागामध्ये आढळून येतात. त्यानंतर दलदलयुक्त मृदा किंवा त्यालाच आपण पीठ मृदा या नावानं काय केलं जातं ओळखलं जातं.
या मृदेमध्ये जे घटक आहेत त्या घटकामध्ये लोह सेंद्रिय घटक सुद्धा आढळून येतात आणि ऍल्युमिनियमचं प्रमाण सुद्धा आपल्याला आढळून येतं. वैशिष्ट्य पाहूया आपण. समुद्र किनाऱ्यालगत सतत पाण्याच्या संपर्कातील प्रदेशामध्ये या मृदेची निर्मिती झालेली आहे. समुद्र काठालगत सतत पाण्याचा संपर्क येतो किंवा पाणी त्या भागामध्ये काही प्रमाणावरती येतं, तो भाग हा दलदलयुक्त मृदेचा म्हणला जातो. वितरण आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमधील सुंदरबन हा दलदलयुक्त मृदेसाठी प्रसिद्ध आहे किंवा दलदलीचा प्रदेश असं म्हटलं जातं. त्यानंतर ओडिसा पश्चिम बंगालास लागून असलेलं, त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडूची किनारपट्टी, त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील तराई क्षेत्र, कोरळमधील कोट्टायम आणि गुजरातमधील कच्छ, म्हणजे तुम्ही पूर्वेकडून जर पश्चिमेकडे किनारपट्टीचा भाग जर म्हटलं तर सर्व प्रकारची किनारपट्टीची राज्य ही येतात आणि तिथं दलदलयुक्त मृदा ही आढळून येते. प्रमुख पिके जर पाहिलं तर ताग हे प्रमुख पीक असून कोरड्या हंगामामध्ये काय केलं जातं, तांदूळ घेतलं जातं. म्हणजे दलदलयुक्त मृदेमध्ये ताग हे मुख्य पीक आहे हे आपण सांगू शकतो. त्यानंतर क्षारयुक्त व अल्कली मृदा. क्षारयुक्त आणि अल्कली मृदेचा आपण विचार जर केला तर या मृदेमध्ये आढळून येणारे घटक म्हणजे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे आपल्याला सांगता येतील. आणि भारताचं विचार जर केला वैशिष्ट्यामध्ये तर 2.06% म्हणजे फक्त 68,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या मृदेनं व्यापलेलं आहे. या मृदेमध्ये क्षाराचं अल्कलीचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळं ही मृदा नापीक बनते. उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये विशेषतः अतिरिक्त जलसिंचन आपण जेव्हा करतो म्हणजे पिकाला पाण्याची आवश्यकता नसताना सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणावरती जर पाणी दिलं तर ती मृदा कालांतराने क्षारयुक्त बनते आणि नापीक सुद्धा बनलेली आपल्याला सांगता येईल. वितरण आपण पाहूया. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार येथील वाळवंटी व निम वाळवंटी प्रदेशामध्ये आपणाला क्षारयुक्त किंवा अल्कली मृदा आढळते. विशेषतः ही मृदा जी आहे ही नापीक आहे, मात्र काही ठिकाणी मशागत केल्यानंतर थोड्याफार प्रमाणावरती पिके काय होतात त्या ठिकाणी दिसून येतात. तर अशा पद्धतीनं भारतातील मृदा संपत्ती ही या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. निश्चितपणे तुम्हाला या मृदा संपत्तीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर यावरती कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर निश्चितपणे देता येईल. लवकरच मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येईल. तुर्तास धन्यवाद. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.